विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मुलांची गप्पा समूहामध्ये आपल्या सर्वांचं दररोजच्या प्रमाणे पुढच्या एकदा स्वागत. आज 20 मे 2021 आणि आपला आजचा दिवस 311. आता 311 मध्ये चालत असताना आपण कालच्या तासिकेमध्ये तुम्हाला सरांनी काही टास्क दिलेलं होतं आणि कालच्या तासिकेचा शेवट करताना मी तुम्हाला किंवा माझा फळा तुम्हाला नंतर दिसलेला नव्हता, त्यामागचं कारण तुम्हाला मी ग्रुपवर पाठवलेलं आहे. कारण त्यावेळेस क्लास चालू होता, मी पण त्या ठिकाणी मोबाईलवर जॉईन होतच होतो, दुसऱ्या मोबाईलवरून थोडी शूटिंग पण चालू होती, कार्यक्रम चालू होता, बहीण भावाच्या मुलाचं लग्न आहे. म्हणजे आपण म्हणजे मोठेपणासाठी म्हणून नाही, फक्त एक लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, का तुम्हाला मग तो व्हिडिओ पाठवला, त्यामागचं कारण काय असू शकतं. आपण छोटं मोठं कारण सांगून सर तुमचा व्हिडिओ स्टॉप झाला असं कारण सांगून आपण टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतो, अभ्यासापासून थोडं दूर जाण्याचा कधी कधी प्रयत्न करतो आणि त्यामुळं थोडीशी अडचण पण निर्माण होते, स्वतःच आपण अडचण निर्माण करतो. मग तसं न होऊ देता तुम्ही जर जिथं कुठं आहोत आपण तिथून जर आपल्याला जॉईन होता आलं तर काय सांगितलं होतं हे आपण पुन्हा एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर मला तरी वाटतं की तुम्हाला अभ्यासापासून पुढे रोखू शकणार नाही किंवा तुम्हाला कुटुंबातल्या कोणत्याही सदस्यांना असं म्हणायची वेळ येणार नाही, कारण बाबा ए बाई उठ माय अभ्यास कर माय नाही म्हणायची वेळ. स्वतःची तुमची फक्त जिद्द ठेवा, नक्कीच तुम्हाला खूप काही मिळेल. याच प्लॅटफॉर्मवर नाही, अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, प्रत्येक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला काही ना काहीतरी नक्कीच कामाचं एवढं मिळेल, एवढं नक्की आहे. तर मग आपण किती अडचणी असू द्या, या अडचणीवर मात करत, अडचण हा आपल्यासाठी फार महत्वाचा घटक असतो. फार महत्वाचे नाही तर नाही सर पेनच चालना गेले, नाही सर मोबाईल डिस्चार्ज झाला, अडचणी आहे, त्यावर आपल्याला काय उपाय करता येईल ते जेव्हा आपण शोधायला सुरुवात करतो तेव्हा इथले चक्र दुसऱ्या पद्धतीनं सुरू होतं. म्हणजे एक मार्ग सोडतं लागली दुसऱ्या मार्गाला सुरुवात, म्हणजे ही मला अडचण आली पण या अडचणीवर मला मात करायची, मला ही अडचण सोडवायची. मग काय करू शकतो, बाजूला एखादे काका आहेत, मामा आहेत, कुणी आहेत, त्यांच्याकडे आपण किंवा आपण लिंकचा फक्त वहीवर नंबर लिहून ठेवला, जी आपली लिंक असते, लिंक कधी आपल्याला लिहून ठेवायची गरज नाही, काहीच नाही, तुम्हाला गुगलची जी लिंक दिलेली असते त्या लिंकचा नंबर जो आहे 83 वगैरे आणि शेवटी 0 काहीतरी आहे त्याचे अंक काय, तेवढे अंक फक्त लिहून ठेवायचे आणि त्याचा पासवर्ड माहिती 2021 बस. या दोन गोष्टी तुमच्याकडे जर असल्या तर तुम्हाला कोणाकडे हे कुठेही जाऊन जॉईन होता येते, कुणीही तुम्हाला अभ्यासासाठी मोबाईल देऊ शकतो, कुणी शेजारी दुकानदार आहे काका माझा क्लास चालू आहे, माझा मोबाईल डिस्चार्ज झालाय, बॅटरी संपली आणि मला थोडासा क्लास करायचा आहे, नक्की तुम्हाला तेवढ्या वेळासाठी ते तुम्हाला मोबाईल तिथे देतील, त्याच्या समोर बसून तुम्ही ते काम तुमचं करू शकता. नाही तर नाही सर मला थोडं मामाच्या गावाला जायचं होतं, नाही सर मामीचं लग्नच होतं, नाही सर ते मावस बहिणीचं इथं काहीतरी होतं, ते फक्त कारण आहे आणि कारण खूप आहे, टाकून त्याला काय म्हणतात डालगभर कारण आहे. मग आपण कारणाचं डोक्यावर वस घेऊन हिंडायचं, त्यातलं कारण असो जास्त प्रवचन नको आहे आणि आज थोडासा जो परवाचा दिवसाचा जो भाग होता तो आपण पूर्ण करूया. आता त्याच्या त्या दिवशी मला काही जणांनी उत्तर पाठवले आणि आज मात्र पूर्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. पूर्वा आज जॉईन झाली का? येस पूर्वा पूर्वा आहे येस. कारण दररोजच्या दररोज चाचणीच्या संदर्भामध्ये मला विचारणारी एकमेव विद्यार्थिनी ती म्हणजे पूर्वा, सर आज किती जणांच्या उत्तर पत्रिका आल्या, तपासल्या सगळ्यांच्या आल्यात की नाही, अगदी काळजीपूर्वक विचारणारी विद्यार्थिनी पूर्वा. काल तिच्या वडिलांनी मला तिचं विशेष अभिनंदन करावं असं वाटतं आणि त्या ठिकाणी येस गुड मॉर्निंग मैनी एक तिला विनंती पण करतोय आणि कारण तिच्या पप्पांनी काल फोन केला, जवळपास 5 ते 7 मिनिट चर्चा केली,
तुझा अभ्यास खूप चांगला आहे, अभ्यासाबद्दल काहीच अडचण नाही, तक्रार कुठलीच नाही. पण काल तिला जेव्हा ती सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जात होती, विद्यार्थी मित्रांनो थोडस लक्ष द्या, जेव्हा ती मॉर्निंग वॉकला जात होती आणि सकाळी 6 वाजताच तुम्हाला एक लिंक पाठवलेली होती, 6:04 सॉरी, एक इंग्लिश लिंक टाकली होती. ती जेव्हा ती मॉर्निंग वॉकला गेली तेव्हा तिला तिच्या पप्पाकडचा मोबाईल घेऊन तिथं मॉर्निंग वॉकला असतानाच तिनं ती चाचणी सोडवली आणि सगळ्यात अगोदर 7:01 तिनं स्क्रीनशॉट शेअर केली होती. आउट ऑफ 50 तन्मय थोडस लक्ष बेटा, तू पोहोचताय. ही आपल्या जिद्दही पाहिजे, तुम्हाला काही मागणं असेल, आलाय काय मला काही करायचं, एक खूप अभिनंदन होतो त्याबद्दल. पण रस्त्याने चालत असताना आपण मोबाईलवर काही लिहू नका, काही वाचू नका, या त्या ठिकाणी वाटलंच थोडा वेळ बसा, नंतर काम करा. पण रस्त्याने चालताना आपला अपघात होऊ शकतो, मोठं वाहनच येऊन आपल्याला धडका वाचण्याची गरज नाही. रस्त्याने चालताना समोर एखादा खडा असू शकतो, दगड असू शकतो किंवा छोटीशी नाली असू शकते आणि सहजगत्या आपण त्या दगडाला अडखळलो किंवा नालीत पाय गेला, आपणही पडत, आपल्या हातातला मोबाईल पडत, भले त्या ठिकाणी कदाचित लागेल न लागेल परंतु मोबाईलचं नुकसान होऊ शकतं. म्हणून तेवढी एक काळजी घे, बाकी कुठलीच तुला विशेष अशी सूचना काहीच नाही. म्हणजे अभ्यास आपण करतोय पण त्या अभ्यास करताना आपल्याकडून कुठली चूकही होता कामा नये, एवढी फक्त खबरदारी घ्या. बाकी तुमच्या कामाला, तुमच्या जिद्दीला खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण परवाच्या दिवशी पाहत होतो समीकरणे. समीकरणामध्ये तुम्हाला जो शिष्यवृत्तीसाठी पाठ आहे तो आहे गणितामध्ये आणि त्याच्यासाठी तुम्हाला शिष्यवृत्तीसाठी दिलेला आहे अंकाऐवजी अक्षरे. इथं तुम्हाला समीकरणे म्हणून दिलेलं नाही. जेव्हा तुम्ही आता वरच्या वर्गात जा त्यावेळेस तुम्हाला समीकरणे शब्द पाहायला मिळतील. समीकरणे कोणते असतात, कशी सोडवायची, ही सुद्धा आपल्याला माहित झाले. बरेच मोठे मोठे समीकरणे आपण सोडवण्याचा प्रयत्न केला. आता अंकाऐवजी अक्षरे म्हणजेच काय, की तिथं अंक नसतो तिथं अक्षर वापरायचं आणि मग आपल्याला किंमत काय. आता शाब्दिक उदाहरणे सुद्धा खूप विद्यार्थ्यांनी पाठवले, काही संख्या स्वतःहून घेतल्यात, त्याचे शब्दात रूपांतर केले. अभिनंदन तुमचं, प्रयत्न करत आहात, चुकू द्या, हरकत नाही, चुकल्याशिवाय आपण शिकणार नाही, हे तितकंच आहे. पण स्वतः अगोदर वैयक्तिक ताकद चला, तुम्हाला त्याच्यात काही दुरुस्ती असतील तर मी तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर काल एक तुम्हाला चार्ज दिला होता आणि त्याच्यासोबत लिहिलं होतं की तुम्हाला ज्यांनी उत्तर पाठवले त्यांना मी पाठवलं की तुम्हाला 7 वाक्य तुम्ही लिहिलेत त्याच्यातले, काही जणांनी लिहिले नसतील तर ते आज वाचा आणि लिहा, तुम्हाला कळेल काय आहेत, कुणाचे वाक्य आहेत. फक्त ज्यांनी कालची वाक्य वाचले त्यांनी फक्त हँडरेज करा, उत्तर नाही पाठवले हरकत नाही त्याच्या मला काही, पण एक कलरफुल चार्ट तुम्हाला पाठवला त्यासाठी फक्त हँडरेज करा. यस आर्यन, महेश, पूर्वा, एक चार्ट पाठवला स्केच पेनने लिहिलेला, गणेश ओके, त्याच्यानंतर आर्यन ओके, सर्ष, सुमित गुड, प्रतीक्षा नाईस, वृंदावणी वा, बऱ्याच जणांनी तो चार्ट वाचलाय. आता ज्यांनी वाचला नाही त्यांनी ही तासिका संपल्यावर आजची आता तुमचा हात खाली घ्या, लोअर हँड करा, व्हेरी गुड. ज्यांनी तो वाचला नाही त्यांनी आजची तासिका संपल्यावर पुन्हा एकदा तो चार्ट वाचा, ते चार्ट वाचल्यावर तिथं दिलेली सूचना वाचा. कारण तिथं सूचना दिली होती की वरील चार्ट मध्ये जे वाक्य आहे अर्थ लक्षात घेऊन वाचा, नुसतं वाचा म्हणलेलं नाही, मिनिंगफुल सेंटेन्स, व्हॉट इज द मिनिंग, त्यात कोणता अर्थ लपलाय तो शोधून काढायचा आहे, तो वाचायचा आहे आणि त्यातले मिनिमम 7 सेंटेन्सेस 7 वाक्य तुम्हाला लिहायची होती. गणेश लिहून पाठवले, गणेशला प्रत्येक प्रश्न केला मी की ही 7 वाक्य तुला का आवडली, तुला का वाटली, त्याने सुद्धा ऑडिओमध्ये छान पैकी त्याचं उत्तर दिलेलं आहे. अभिनंदन गणेश. त्यानंतर मी आता सकाळी पाहिलंय बहुतेक, मला वाटतं परमानंद पाठवलेला आहे, पूर्वानं पाठवलेला आहे, जस्ट आपण जॉईन होण्याच्या थोडा वेळ अगोदर त्यांनी सुद्धा त्या प्रश्नाची उत्तरं पाठवलेली आहे. आता प्रश्नाची उत्तरं पाठवताना एक काळजी तुम्हाला घ्यायची, तुम्ही लिहायचे 7 वाक्य
सगळे वाचायचे, सगळे वाचल्यानंतर तुम्ही जे सहा सात वाक्य लिहिणार आहात ते सात वाक्य मला मला त्या तेवढ्या वाक्यापैकी एवढेच का आवडले याचं कारण सुद्धा तुम्हाला लिहायचं. मेसेज मध्ये टाका, ऑडिओ बोलून टाका, रेकॉर्ड करून टाका, काहीच कुठलंच बंधन नाही तुम्हाला की मला हे सात वाक्य का आवडले. तिथं तर 15-16 वाक्य होते, 20 वाक्य होते, त्यापैकी मी सातच का निवडले, काय लपलंय त्याच्यामध्ये, हे थोडस तुम्ही विचार करायचा. आणि हे जेव्हा तुम्ही विचार करायला शिकाल त्यावेळेस तुमचं अर्थपूर्ण वाचन सुरुवात ऑटोमॅटिकली आपण भाषेच्या अभ्यासामध्ये सरत. मग तुम्हाला कोणता धडा वाचताना काय वाचायला विचार करायची गरज नाही, तुम्ही जे वाचन कराल ते पक्क तुमच्या लक्षात राहणार आहे. तर आता गणितामध्ये आपण जो पूर्वापासून भाग पाहत होतो परवाला तासिके मध्ये थोडस आपण पाहिलं, तर प्रत्यक्ष उदाहरणाच्या मदतीने आज मात्र आपल्याला सोडवायचे. त्या दिवशी आपण फक्त अंक अक्षरे वापर करून शाब्दिक रूपांतर पाहिलं की मला शब्दामध्ये मांडता यावं हे पाहिलं. आता मला शब्दामध्ये मांडता तर यावंच यावं, पण मला असे सोडवता यावं त्याची रीत मला कळायला पाहिजे. आणि मी स्वतः प्रश्न तयार केले. आपण जास्तीत जास्त जातो ते प्रश्न निर्मितीकडे, कारण जेव्हा तुम्हाला प्रश्न निर्मिती जमते त्याचा अर्थ तुम्ही टेस्ट बनवण्यासाठी पात्र झाला. कित्येक प्रकारच्या ऑनलाईन टेस्ट असतील, क्विज असतील, त्या तुम्ही बनवू शकता. ऑफलाईन बनवू शकता, ज्यांच्याकडे प्रिंटर आहे ते स्वतः कागदावर लिहून त्याची प्रिंट काढू शकता, आणि एक विद्यार्थी पीडीएफ करू शकता, आणि एक विद्यार्थी ऑनलाईन टेस्ट करू शकता. म्हणून प्रश्न निर्मितीला अधिक महत्व मी थोडं जास्त देतो, प्रश्न निर्मितीला. कारण तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला, पडलेला प्रश्न तुम्हाला वहीवर व्यवस्थित लिहिता आला, याचा अर्थ की तुम्ही तो अभ्यास करण्यासाठी खूप सज्ज आहात. तो घटक तुम्हाला चांगला समजलाय तो आता इतरांना तुम्ही सांगू शकता. मग त्यासाठी आता आपल्याला अंकांऐवजी अक्षरे हे दोन्ही ठिकाणी आहे, आपल्याला पाचवीला आहे, आठवीला आहे, त्याचबरोबर आपल्याला नवोदयलाही आहे. कारण आपल्याला फक्त स्पर्धा परीक्षा म्हणून नाही विचार करायचा. स्पर्धा परीक्षा रद्द होते, काय होईल ते होईल, पुन्हा होतील न होतील ते काही असो, पण आपल्याला आपला सराव थांबवायचा नाही. कालचा 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिला असेल, किती छान. मला सुरुवातीला थोडस वेगळं वाटलं, काहीतरी विचित्र असेल असं वाटलं त्या व्हिडिओमध्ये, की ज्यामध्ये मुलगा फक्त एक वही फिरवतो आणि थोडस काहीतरी वेगळं बोलतो, पण जेव्हा त्याचा आपण शेवट पाहतो त्यावेळेस मात्र तो व्हिडिओ किती अर्थपूर्ण आहे तो आपल्याला लक्षात येतो. किती शेवट किती छान केलाय. जेव्हा एक शेतकरी एकटा काम करत असतो आणि बाकीचे अरे जाऊ दे ना, आता समजा तुमच्या आता तुम्ही सगळेजण म्हणजे तो शेतकरी आहात, त्या विद्यार्थ्याने त्या मुलाने व्हिडिओमध्ये ज्या एका शेतकऱ्याचा उल्लेख केलाय ते म्हणजे सगळे तुम्ही आहात. जे आज अभ्यासाला लागलेत ते सगळे विद्यार्थी म्हणजे तुम्ही ते शेतकरी आहात. आणि जे जाऊ द्या ना कोणी पालक सुद्धा आता काय परीक्षा रद्द झाल्या बरं झालं आता काय टेन्शन नाही पुढच्या वर्गात गेलो असे म्हणणारे जे आहेत त्यांच्यासाठी मात्र डमरू कधी वाजेल त्या व्हिडिओ प्रमाणे सांगता येणार नाही. म्हणून तो व्हिडिओ जरूर प्रत्येक आई वडिलांनी पाहावा, प्रत्येक वेगवेगळ्या कामात असलेल्या प्रत्येक व्यक्तीने तो पाहावा. आपण ज्या कामात आहोत त्या कामाला आपण कायम ज्ञान आपण त्याला जे न्याय म्हणतो आपण तो देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. नक्कीच एक ना एक दिवस किती अडचणी असू द्या यश हे मिळणारच आहे. आता तुम्हाला कुणाला सांगायची गरज नाही की काय केलं पाहिजे आणि काय नको करायला. तुम्ही भविष्यामध्ये फार मोठे घटक निर्माण होणार आहात देशाचे. प्रत्येक पालक आज तुमच्यासोबत जे पालक आहे ज्याने तुम्हाला परवानगी दिली त्या पालकांची 1 कोटी धन्यवाद. चला तर उदाहरण जाऊया, फक्त 7:45 पर्यंत 8:15 किंवा 8:30 पर्यंत तुमच्यासोबत आहे. त्यानंतर आपल्यासोबत आदरणीय पंडित सर आहेत किंवा इतर माझे मित्र, ते 10-15 मिनिट तुमच्यासोबत चर्चा करतील आणि मग आपली बैठक सहज एंड करते. तर अंकांऐवजी अक्षर काय असतं, अंकांऐवजी अक्षर काय दिलं असतं, x+5 = 10 और 5+x = 10. थोडं आपण सैनिक पद्धतीने पण घेऊ घेत चालूया, म्हणजे थोडे थोडे उच्चार. आता जे लहान लहान विद्यार्थी आहेत तुमच्यासमोर, कोणी दुसरीच आहे कोणी तिसरीच आहे, त्यांना सुद्धा ती भाषा थोडीशी सोपी होऊन जाईल. प्लस काय, मायनस काय, इज इक्वल टू काय, आणि तुम्ही सुद्धा उच्चार करताना
हे जरूर मराठीतून वाचायचं पाहिजे. यस आणि 5 बरोबर 10 लागलीच त्याला पुन्हा तुम्ही वाचू x plus 5 is equal to 10 लागली तसं मीनिंग लक्षात घेत चला. इथं x x चा अर्थ आपल्याला माहित झाला की जितकं आपल्याला हे दिलेलं असतं त्यावेळेस त्याचा अर्थ आहे काय. माझ्याकडे काही खडू होते, दादांनी मला 5 खडू दिले, माझ्याकडे एकूण 10 खडू. पुन्हा पहिल्या ठिकाणी तर मला दादांनी किती खडू, तर माझ्याकडे किती खडू होते झाला प्रश्न. इथं तसाच होईल का बरं प्रश्न की इथं बदलेल. इथं जसा मी तयार केला हाच प्रश्न इथं तयार होईल का इकडे काही बदल होऊ शकतो. कोण सांगेल? यस आर्या. काही बदलतो, माझ्याकडे 5 खडू होते त्यामध्ये दादाने काही खडू दिले तेव्हा माझ्याकडे 10 खडू झाले, तर दादाने मला किती खडू दिले. म्हणजे इथं माझ्याकडे होते, इथं मी माझ्याकडे काही म्हणणार नाही, एवढंच फरक आहे. म्हणजे ऑलरेडी माझ्याकडे काहीतरी होत, मला कुणीतरी दिलं. माझ्याकडे होत कुणीतरी दिलं. इथं माझ्याकडे नव्हतं म्हणजे माझ्याकडे होतं, किती होतं माहित नव्हतं. इथं होतं 100% माहित आहे. माझ्या खिशात एक डायरी आहे तुम्हाला माहित आहे. आता जसं दुकानदाराला अचानक विचारलं सकाळ सांगा बरं तुमच्याकडे किती पेनी आहेत, नाही सांगू शकत तो. तेव्हा तितक्या आणल्या होत्या, मग रोजच्या दोन चार अशा विकत राहिलो, काहीतरी झालं काहीतरी झालं, आणि मग आता इतक्या असतील असं ते अंदाजे सांगतो. इथं मात्र फिक्स आहे की 5 पेन होत्या, 5 खडू होते, 5 लाडू डब्यात होते, हे स्पष्ट सांगत आहे. इथं काही होते, काही म्हणजे काही असू शकतं, सध्या आपण म्हणू शकत नाही इतकेच होते. पण जेव्हा मी इक्वेशन पूर्ण पाहतो, समीकरण पूर्ण लक्षात घेतो, तेव्हा मात्र मला एसची किंमत काढता येते. हेच आहे अंकांऐवजी अक्षर. मग तुम्हाला शब्दामध्ये दिलं जात, तुम्हाला अक्षर मांडून तयार करायचं. कालचा भाग होता आपल्याला अक्षर दिले शब्दात करायचं. आता मी तुम्हाला फक्त उदाहरणे तोंडीच सांगणार आहे. 4 ते 5 उदाहरणं तुम्हाला फास्टली लिहून घ्यायचे. वही पेन कुणाजवळ नसेल, लहान विद्यार्थ्यांनी ऐकलं तरी चालेल, फक्त नाही लिहिलं तरी चालत, काही हरकत नाही. आणि फक्त तुमच्या मनाने त्या ठिकाणी तुमच्या मनाने वस्तू घ्यायच्या. आणि समजा लहान मुला जसं की आता आपल्यासोबत गार्गी आहे, अगदी पहिलीच विद्यार्थी, ती काय करू शकते, तिच्या जवळ असलेल्या कुठल्याही गोट्या वस्तू वाट्या काही कुठल्याही वस्तू ती घेऊन बसू शकते. आणि समजा मी उदाहरण सांगितलं की जान्हवीकडे 5 गोट्या होत्या, तिला गार्गीने काही गोट्या दिल्या, जान्हवीकडे एकूण 10 गोट्या झाल्या. हे झालं जान्हवीसाठी, अश्विनीसाठी, इतर मोठ्या मुलांसाठी उदाहरण. पण गार्गीसाठी ते उदाहरण करणार नाही, गार्गी मात्र प्रॅक्टिकलीच करणार. गार्गी काय करणार, जान्हवीकडे काही गोट्या होत्या, काही गोट्या होत्या म्हणजे माहित नाही, नंतर तिच्याकडे तिला एवढ्या दिल्या, आता 10 झाल्या. किती स्वतः वेगवेगळ्या वस्तू मांडून, ती खडे मांडून, त्या ठिकाणी एक ताट जर घेतलं तर ताटामध्ये शेंगदाणे घेऊन, हरभरे घेऊन खाली ठेवू नका कारण ते खायची वस्तू, ते घेऊन वाळूचे खडे घेऊन लहान विद्यार्थी छान पैकी तुम्ही खेळ खेळू शकता. मी सांगतोय हा जरी 5वीला आणि 8वीला भाग असला तरी आवडी सुद्धा फार लहान वर्गातली, ती पहिलीची विद्यार्थी, ती सुद्धा तिच्या आई सोबत पप्पा सोबत हा खेळ खेळू शकतो. पप्पाने फक्त सांगितलं चल माझ्याकडे 5 गोट्या होत्या, मग गोट्याच नाही तिच्याकडे जे असतील खडे असतील, माझ्याकडे 5 खडे होते, यस कुणीतरी घेऊन पण बसलंय, व्हेरी गुड, यस यस दीपक व्हेरी गुड, हा आपण पॉईंट दिलेले वेळेवर घेतलं असतं बेटा, शाबाश. व्हेरी गुड दीपक. आणि आता तू काही पॉइंट सगळे दाखवशील बेटा, आपण सगळ्या मुलांना दाखवूयात. आपण तुम्हाला जे दीपक पॉइंट दाखवशील बेटा, सगळे पॉइंट दाखव. हॅलो हा यस, हे जे आहेत प्लॅस्टिकचे कॉइन्स, हे आम्ही मागच्या म्हणजे पहिल्या लॉकडाऊन मध्ये जेव्हा शाळा बंद झाल्या त्यावेळेस माझ्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला 100 ते 150 कॉइन्स असे मी दिलेले आहेत. काही पिवळ्या रंगातले आहेत, काही आपल्या केशरी रंगातले आहेत,
काही वर समोर मी अंक लिहून दिलेले आहेत, काही बॅक साईडचे कोरे आहेत ज्याचा वापर करून छान डिझाईन बनवतात, संख्या वाचन करतात, त्याच्या पाठीमागे स्केच पेनने काही लिहून त्यांनी एबीसीडी लिहून त्याचे शब्द सुद्धा तयार करतात. खूप छान दीपक, व्हेरी गुड, योग्य ठिकाणी योग्य वेळी तू साहित्य दाखवलेलं आहे. थँक्यू दीपक. आणि फक्त माझ्याच वर्गातले म्हणून नाही, जे शाळा बाहेरचे म्हणजे इतर वर्गाचे सुद्धा आहेत माझ्या गावातले, त्यांना सुद्धा ते पॉईंट आम्ही दिलेले आहे. जवळपास 3000 पॉईंट आणलेले आहेत, 1000 पॉईंट आम्ही वाटप केलेलं आहे. तर मग आता इतर पॉईंटचा विचार जर केला, दीपक कडे काही पॉईंट होते, काही तिथे प्लॅस्टिकची नाणी आहेत ते होते, त्याला मी पुन्हा 5 दिले तर त्याच्याकडे 10 झाले, तर त्याच्याकडे किती होते. अशा प्रकारचे काही शाब्दिक उदाहरण मी तुम्हाला देतो. व्हाई पेन रेडी, एक आपण 2-3 उदाहरणे घेऊयात. लहान विद्यार्थ्यांनी नाही लिहिलं तरी चालेल, फक्त तुम्ही ऐका आणि तुमच्याकडे वस्तू वाटल्यास तुम्ही कृती करू शकता. लहान विद्यार्थी आणि मी जास्त मोठ्याला देणार नाही, 10 वर्षात तुम्हाला उदाहरण कोणतं देणार नाही, मिनिमम 10, म्हणजे तुम्हाला फक्त 10 पर्यंत वस्तू पाहिजे. 10 + 10 = 20 वस्तू तुमच्याकडे पाहिजे. किंवा सध्याला मी फक्त 10 घेतोय, म्हणजे तुम्हाला 10 वस्तू पर्यंत उदाहरण तयार करता आले लहान विद्यार्थ्यांना, तर त्यांच्यासाठी बेरीज वजाबाकी हा खेळातून अतिशय साधा सोपा, त्यांना गरज नाही याला इतकेच म्हणतात, हे असं लिहितात, ज्यांना एक अंकही लिहिता येत नाही, 1-2ची ओळख नाही, असे विद्यार्थी सुद्धा ही कृती आता करू शकतात. जे बालवाडीत असतील, जे अंगणवाडीत असतील, जे लहान वर्गातील आहेत, आणि तुम्हाला मात्र मोठ्या विद्यार्थ्यांना शब्दात मी सांगतोय ते लिहायचंय आणि त्याचं उत्तर म्हणून तुम्हाला उत्तर म्हणून प्रश्न मांडायचे. रेडी? आर यू रेडी? तयार आहात सगळे? यस सर. ओके, आता फक्त सगळ्यांनी आपला व्हिडिओ चालू ठेवा. ज्यांचं शक्य नाही त्यांना हरकत नाही, महेश असेल किंवा पूर्व असेल, अडचण असेल तर हरकत नाही. यस, लहान विद्यार्थी तुमच्याकडे समजा पेन असतील 10, किंवा 10 घरामध्ये चमचे असतील, ते चमच, किंवा आणखी तुम्हाला जे वस्तू असतील, गोटे असतील, काही असतील जे एकसारख्या आहेत, एकसारख्या, सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी आहे की एकसारख्या, समान आपल्याला पाहिजे. आपण 10 म्हशी आणि 5 गाई मिळून किती म्हशी झाल्या सांगा पटकन. दीपक ऐकलं का? 15 प्राणी सर. नाही, मी प्रश्न काय विचारला? 15 प्राणी, 10 म्हशी. 15 म्हशी, 10 म्हशी आणि 5 गाई मिळून किती म्हशी होतात? हा, 15 प्राणी होतात सर. 10. मी प्राणी कुठं विचारलो? म्हशी विचारलं सर. म्हशी सर, 10 म्हशी होतात. हे इथं आहे बरं, याच्यातून याला फक्त जागा ठेवावं लागतं. डोळे उघडे राहणं आणि उघड्या डोळ्याने पाहणं फार फरक आहे. डोळे उघडे राहणं, डोळे उघडे राहणं, पण उघड्या डोळ्यानं पाहणं त्याला डोळसपणा म्हणतात. डोळ्यामध्ये फार मोठा फरक आहे. डोळे कुठे पाह, तुम्हाला नुसतं तर एखाद्या तुम्हाला पाहायचं नाहीये. समजा एखादं तुम्हाला क्लासमध्ये तुम्हाला मला पाहायचंही नाही, पण ना इला जाणं का होईना, पण ते ऐकायचं की तुम्हाला मला पाहावं लागतं. ना इला जाणं काही गोष्टी पाहाव्या लागतात. शेताला चाललोय, घाण आहे बाजूला, पण डोळे उघडे पाहूच लागेल. अस तर इथं प्रश्न विचारला होता, 10 म्हशी आणि 5 गाई मिळून किती, प्राणी नाही विचारलं, 10 म्हशी आणि 5 गाई मिळून किती म्हशी. म्हणून प्रश्नामध्ये लक्ष पाहिजे, 5 गाई आहे तिथं, तर म्हशी 10 ला 10 झाली. म्हणून त्यासाठी मी का सांगितलं उदाहरण की माझ्याकडे सगळ्या वस्तू सारख्याच पाहिजे तर मला समीकरण सोडवता येईल, नाही तर मला जमणार नाही. मग ते दोन्ही स्वतंत्र होतील आणि दोन्ही स्वतंत्र म्हणजे तो आपला पुढचा भाग आहे, x + y. हा भाग पुढे आहे, x + y बरोबर 15 असेल तर चालेल ते. 10 म्हशी आणि 5 गाई मिळून 15 प्राणी झाले. हा x + y, आपल्याला वाय कडे नाही जायचं, म्हणजे ऍट अ टाइम 2 नाही घ्यायचे आपल्याला, आपल्याला फक्त 1 विचार करायचा. ओके, म्हणजे या सगळ्या समीकरणाच्या छोट्या छोट्या सुरुवातीच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला भविष्यामध्ये, जसं की आता समजा आपल्यासोबत रोहिणी आहे, मोठ्या वर्गातील विद्यार्थिनी आहे,
वैष्णवी आहे त्यांना सगळं माहित आहे, किंवा आपल्यासोबत दिव्य आहे त्यांना सगळं माहित आहे. व्हॉट इज द इक्वेशन, हाऊ मेनी टाइप्स ऑफ देअर आर, सगळं त्यांना माहित आहे. खूप मोठे मोठे इक्वेशन कसे पुढे असतात, एक सामायिक समीकरणे कशाला म्हणावं, रेषीय समीकरणे कशाला म्हणावं, हे पुढे तुम्हाला शिकायचं. आज आपल्याला समीकरणे म्हणून नाही तर आपल्याला समीकरणाची पहिली पायरी, इथून समीकरणाला सुरुवात करायची, याला म्हणतात काय. बरोबर असं हे पाहे समीकरण लक्षात न ठेवताही आपल्याला समीकरण पोहोचायचं. चला मी शाब्दिक उदाहरण सांगतोय, वही पेन तयार आहे तुमची, रेडी? आर यू रेडी सुमित श्रीनिवास? हो सर रेडी. वेलकम अँड लेट स्टार्ट टू राईट नाव. छोटे छोटे उदाहरण आहेत, लहान विद्यार्थ्यांनी कृती करा, वस्तू घ्या घरातल्या, तुम्ही कृती करा, वस्तू मांडा, नाही मांडलं तरी नुसतं ऐका, नंतर पुन्हा व्हिडिओ पाहून तुम्ही करा. तुमची दीदी, तुमचा भैया त्या ठिकाणी तुमच्याकडून हा खेळ घेते, खूप मजा येईल तुम्हाला. तर पहिला प्रश्न लिहा, अजयकडे पाच वह्या होत्या. मी दोन वेळा सांगितलं, अजयकडे पाच वह्या होत्या, बाबांनी अजयला काही वह्या दिल्या, काही वह्या दिल्या तेव्हा त्याच्याकडे नऊ वह्या झाल्या. बाबांनी अजयला किती वह्या दिल्या? तर बाबांनी पुन्हा एक सांगू या, डबल एकदा आपण रिपीट करूया. तर बाबांनी अजयला किती वह्या दिल्या? चार. नाही ना, आपल्याला उत्तर नको आहे. मुलं लहान विद्यार्थी देतील, समजा गार्गी सारखे छोटे विद्यार्थी जे ते उत्तर देऊ शकतात, काही अडचण नाही ना, तेवढं तुम्ही मनातल्या मनात करून तुम्ही उत्तर देऊ शकता. आता प्रश्न कसा मांडलाय, एकदा प्रश्न फक्त इंद्रायणी एकदा प्रश्न वाच बेटा. पूर्ण झाला का लेखन तुझा? हो सर. हा पूर्ण प्रश्न वाचशील एकदा. अजयकडे पाच वह्या होत्या, बाबांनी अजयला काही वह्या दिल्या तेव्हा त्याच्याकडे नऊ वह्या झाल्या. तर अजय तर बाबांनी अजयच्या बाबांनी किती वह्या दिल्या? ओके, तर बाबांनी अजयला किती वह्या दिल्या? असे शब्द कालच्या उलट कृती करतोय आपण. कालच्या भागामध्ये आपण समीकरण दिलेलं त्याला शब्दात घेऊन गेलो, आणि आपण शब्दात स्वतः अगोदर तयार करणार आहोत आणि त्याला समीकरणात मांडणार आहोत. म्हणजे अजय म्हणून नाही, तुम्ही तुमच्या मित्राचे, मैत्रिणीचे, कुणाचेही नाव घ्या, तुमच्या बहिणीचं नाव, भावाचं नाव, कुणाचंही नाव घ्या, काही अडचण नाही. मग अजयकडे किती होत्या? पाच. म्हणजे आपण त्या वाक्यातला एक अंक लिहून घेतला, अजयकडे पाच वह्या होत्या, संतुलन आपलं पाच तेवढं मोठं शब्दात होतं, अंकात किती छोटस झालं. नंतर होत बाबांनी त्याला काही वह्या दिल्या म्हणजे त्याच्याकडे वाढल्या, म्हणजे इथं बेरजेची संकल्पना आली. काही दिल्या म्हणजे एक्स दिल्या, एक्सच म्हणून नाही, हा ए टू झेड कोणतंही स्मॉल लेटर वापरू शकता, नॉट ओनली एक्स. तुम्हाला वाटलं सर नोटबुक्स आहेत म्हणून मी एन लिहितो, चालतं, फाईव्ह प्लस एन चालतं. दुसरं वाक्य झालं इज इक्वल टू, म्हणजे त्याच्यासाठी झालं तर पुढचा प्रश्न, पुढचं वाक्य होत तर त्याच्याकडे एकूण किती वह्या झाल्या, एकूण किती, सॉरी त्याच्याकडे एकूण किती दिलेत आपण, त्याच्याकडे नऊ झाल्या का? नऊ वह्या झाल्या जेव्हा बाबाने त्याला काही दिल्या, किंवा नऊ झाल्या, तर प्रश्न इथं लपलाय आपला की त्याला बाबांनी किती वह्या दिल्या. म्हणजे तेवढ्या मोठ्या दोन ओळीच्या शब्दाच्या प्रश्नाचं रूपांतर
आपल्याला अगदी 1, 2, 3, 4, 5 कॅरेक्टर मध्ये आपल्याला काढता येईल. ही आहे आपलं एक क्वेश्चन. पुढे नंतर उत्तर कसं सोडवायचं ते पुढे बघूयात आपण. तोंडी आपल्याला माहित आहे बा पाच मध्ये किती मिळवले म्हणजे लहान विद्यार्थी सहज सोडू शकतात. मग लहान विद्यार्थी सुद्धा काय करायचं पाच आधी तुम्ही गणित मांडू नका तेवढं. तुम्ही काय मांडायचं पाच मराठी असतील तर मराठी पाच अधिकला अधिक प्लसला प्लस अधिकला अधिक इथं यश इथं तुम्ही डब्बा करा बरोबर नऊ म्हणजे पाच अधिक डब्बा बरोबर नऊ झाला लहान मुलांसाठी हा प्रश्न. पाच मध्ये किती मिसळल्यावर नऊ त्याला वजाबाकी सांगत बसू नका कारण पाच मध्ये नऊ पर्यंत पुढे जायचं सांगा कारण आपण मिळवतोय. इथं तुम्ही त्याला नऊ मधून पाच कमी कर असं सांगू नका असं सांगू नका. इथं त्याला आपल्याला पाच पासून नऊ पर्यंत आपल्याला जायचंय तर किती घर पुढे जावं लागेल असं विचारायचं. मग तो उड्या मारत जाईल आणि लहान मुलांना जे लहान विद्यार्थी ना तुमच्याकडे थांबू पाहिजे कारण सगळ्यात मोठं नुकसान जे होणार आहे ते या मुलांचं होणार आहे. जे आज पहिले या वर्षी जाणार आहे जे गेल्या वर्षी पहिलेला होते या मुलांचं सर्वात मोठं नुकसान होणार आहे. त्यांनी शाळेचं तोंड पाहिलं नाही शाळा माहित नाही दप्तर माहित नाही दप्तर कसं ठेवावं ही कल्पना नाही सरांचं जास्त त्यांनी ऐकलं नाही म्हणून तुम्ही त्यांचे सर्वस्व बनवा आणि मग फाईव्ह प्लस मग पाचच्या पुढे जायचंय नऊच्या अगोदरच्या संख्या घ्या त्यांना मस्त पैकी. मग वस्तू घ्या तुम्ही त्यांना अंक त्यांना आता ओळख नाही अंक ओळख झाल्यावर हे घ्या. मग आता पाच वस्तू आहे आता त्याला एक उडी मारली मग आता इथं किती होतील सहा इथं किती होतील सात इथं किती होतील आठ इथं किती होतील नऊ म्हणजे आपण नऊ पर्यंत जाण्यासाठी इथून त्यानं उडी मारली इथं एक दोन तीन आणि चौथी उडी मारली म्हणजे पाच मध्ये नऊ पर्यंत जाण्यासाठी त्याला चार घर चालत जावं लागेल अशा संकल्पनेतून घ्या. मी तर सांगतो तो लहान विद्यार्थी त्या पुस्तकातले कितीही गणित असू द्या काही असू द्या तो अगदी सहज सोडवेल. तुम्ही प्रयत्न करा नक्की या ठिकाणी तुमचे लहान बहीण भाऊ तुमच्या शेजारी कोणी त्यांना या पद्धतीने घ्या. त्याला असं नको चल अरे एखादं लिहि चल लिहि बेचे पाळे वीस पर्यंत पाळे झाले पाहिजे. आई वडिलांनी सुद्धा तसं सांगू नका की वीस पर्यंत पाणी तुला पाठ झालेच पाहिजे वीस पर्यंत तुला पाणी आलेच पाहिजे. वीस पर्यंत पाणी येण्याऐवजी तुझा असा पाळा किती आहे 11 मग तू 12 तयार कर हे सांगा त्याला 12 पाळा तयार करायला सांगा 10+2 बेरजेतून जाऊ द्या 10+2 12 मग 2 पाळा 10 पाळा घेऊन ऑटोमॅटिकली 12 पाळा तयार होईल हे त्यांना समजू द्या. तुम्ही त्याला घोकंपट्टीनं उजळणीतला पाडा पाठ करायला लावू नका. या पद्धतीने केलो तर आपला पाडा विसरणार नाही आणि त्या पद्धतीने केलो तर आपला पाडा कधीही विसरू शकतो. आहे वेळेला आठवण राहा. दुसरं उदाहरण सेकंड आता सेकंड तुम्ही आन्सर नाही सांगा फक्त एक सांगितलं आता पटपट थोडस लिहा. विवेककडे काही विवेककडे काही पिशव्या होत्या तुम्हाला हव्या त्या वस्तू तुम्ही नंतर घेऊ शकता माझीच दिलेली नकोय तुम्हाला वाटेल तो बदल नंतर करा. मी फक्त दोन प्रकारच्या प्रश्नांचे दोन सराव घेतोय. विवेककडे म्हणजे काही अगोदर होत्या काही नव्हत्या अशा पद्धतीने विवेककडे काही पिशव्या होत्या शुभमने त्याला 7 पिशव्या दिल्या 7 पिशव्या दिल्या. विवेककडे एकूण 11 पिशव्या झाल्या 11 पिशव्या झाल्या तर आता पहिल्या वाक्याकडे यायचं आपण कारण शुभमकडे काही पिशव्या म्हणलं होतं तसेच वाक्य पुन्हा द्यायचं तर शुभमकडे किती पिशव्या होत्या. आणि मी सांगतोय तुम्हाला या प्रश्नांचं
दोन एक दोन दिवसामध्ये तुम्ही इंग्रजी रूपांतर करू शकाल. दोन दिवसामध्ये ते जे आहे तुम्ही इंग्रजीत विचारा. काहीच नाही, पुन्हा जवळ काहीतरी होतं. आपल्याला माहिती आहे जवळ म्हणलं की आपल्याला वापर आहे हॅव आणि हॅज. किती त्यासाठी आपल्याकडे शब्द आहे हाऊ मेनी. संपलं. मुलांची नावं आपल्या मनावर, वस्तूंची नावं आपल्या मनावर. तुमचा प्रश्न इंग्रजीमध्ये कन्वर्ट झाला आणि तुमची इंग्लिशची भीती गायब. शिकतोय गणित, करतोय इंग्रजीत कृती. म्हणजे आपल्याला माहिती आहे भाषेत रूपांतर करताना मराठीचं हिंदीमध्ये करता येतं, जसं मी तुम्हाला चॅट पाठवतो. कन्नडमध्ये करता येतं, जर्मनमध्ये करता येतं, पण इथं गणिताचं इंग्रजीमध्ये सुद्धा कन्वर्शन आपल्याला करता येतं. ते तुम्हीच करा. फक्त काय लक्षात ठेवायचंय, ज्या सरांचं काम चालू आहे ते तुम्हाला सांगितलंय ही सी, त्याच्यासोबत आपल्याला लक्षात ठेवायचंय हॅव. हॅव तर फक्त कुठे येईल, जर जेव्हा मी असेल तेव्हा, किंवा अनेक वस्तू असेल, आदरार्थी असते तर. आणि असं नाही, आपल्याला हॅजचा जास्तीत जास्त वापर आहे. जसं की रोहिणी हॅज सम मार्बल्स. सम मार्बल, सम मीन्स काही, झालं पहिलं वाक्य. तिच्या तिच्या मैत्रिणीचं घेऊ शकतात की समजा रोहिणी गिव्ज हर, पा हर आलं तिथं, शी साठी हर आलं. म्हणजे पा कुठला संबंध, आपण जो सरांनी घेतलेल्या इंग्लिश मधल्या सेकंड डेची जी तासिका होती, सेकंड तासिका, त्याच्यामध्ये आपल्याला ही शी हिज हर इथं घुसलं. मग तिथं मोहिनी गिव्ज हर फाईव्ह मार्बल्स झालं दुसरं वाक्य. हाऊ मेनी मार्बल्स रोहिणी ह्या, रोहिणीकडे, रोहिणी असल्यामुळे आपल्याला हॅज तृतीय पुरुषी एकवचन. त्या ठिकाणी दुसरा व्यक्ती जेव्हा असतो, मी नाही तू नाही, तेव्हा आपण तिथं हे तुम्हाला पुढे पुढे सर सांगितलं, हॅव कुठं वापरायचं, हॅज कुठं वापरायचं, दूच्या सोबत दूच डस का होत, दूच डॉस का नाही, हे पुढे पुढे तुम्हाला इंग्लिश क्लासिकमध्ये कळेल. आपण हे रूपांतर सुद्धा तुम्ही सहज करू शकता. म्हणजे फायदा काय होईल, सेमी इंग्लिशचे विद्यार्थी असतील किंवा तुम्ही पुढे जेव्हा सेमी इंग्लिशला जाल, सेमी इंग्लिश मध्ये असते काय, गणित एक तुमचं इंग्रजीमध्ये असते आणि विज्ञान इंग्रजीमध्ये असते, बाकी काहीच नाही. बाकी सगळे आहे तेच विषय असते, दोनच विषय बदलते. आणि मग त्यासाठी जर आपण तयारी आतापासून थोडस कामी लागलो, त्याच्या मार्गे लागलो, तर तुम्हाला भविष्यात अडचण जात नाही. म्हणून आपण कधी एक विषय शिकायचा नाहीये, एका विषयावर दुसरा विषय कसा अवलंबून आहे तो भाग आपल्याला पाहिजे. ओके, सेकंड दुसरं उदाहरण. आता आर्यनकडे, आर्यनकडे पाच रोपे आहेत. मी मुद्दा फार कमी घेतोय अंक, कारण मला लहान मुलांना कृतीसाठी द्यायचे म्हणून. तुम्ही मात्र तुम्हाला पाहिजे तितके मोठ्याले घ्या. तुम्ही रुपयाचे पैशाचे गणित तुम्ही चार अंकी, तीन अंकी, पाच अंकी काही पण घेऊ शकता. मी फक्त दोन उदाहरणे लहान मुलांना पण कळावी आणि तुम्हाला त्यांच्याकडून घेता यावी म्हणून अगदी छोटे उदाहरण देतो तुम्हाला. आर्यनकडे, आर्यनकडे काही रोपे होती. कारण आपण सीड बॉल तयार करायचो, त्याच्यामुळे आता काही रोपं तयार झाले असते, काही करणार आहोत म्हणून. काही रोपे होती, महेशने त्याला नऊ रोपे दिली. आर्यनकडे दिली, आता दिली होते हे शब्द आल्याबरोबर लक्षात ठेवायचं आपण, तिथं पूर्ण विराम आहे. आर्यनकडे किती रोपे होती. नाही एक मिनिट, एकूण झालं का तिथं वाक्य, वाक्य सांगायला मला पूर्ण काहीतरी विसरलंय. आर्यनकडे काही रोपे होती, महेशने त्याला नऊ रोपे दिली. आर्यनकडे आता आर्यनकडे एकूण, हा एकूणच राहिलं, यस.
आर्यन कडे एकूण 17 रोपे झाले. तर आर्यनकडे किती रोपे होती? मी फक्त तुम्हाला क्वेश्चन फ्रेम देतोय जेणेकरून तुम्ही स्वतः ती विचारावी एकमेकांना, लहान मुलांना विचारावी. माझा उद्देश फक्त एकच आहे की तुमच्या घरातल्या लहान मुलांपर्यंत हे तुम्ही घेऊन जावं. तुमच्या घरातील असतील, सर नाही सर आमचे कोणीच लहान नाही, ठीक आहे तुमच्या घरी नाही, पण तुमच्या बाजूला जर असेल किंवा तुमच्या पाहुण्याकडे कोणीतरी आहे, 100% राहणारच आहे असं. एक काही घर असू शकत नाही की नाही बाबा आमच्याकडे लहान कोणीच नाही असं होऊ शकत असं नाही. तर त्यांना सहज फोनवर बोलत, कारण आपल्याला बोलायला पैसे लागत नाही, कॉलसाठी आपल्याला पैसे लागतच नाही. तर मोबाईल चालू ठेवायचं म्हणजे आपल्याला रिचार्ज मारावंच लागतं. ते रिचार्ज मारलं म्हणजे आपल्याला कमीत कमी 1 GB डेटा तर आपल्याला मिळतो डेलीचा, 1 GB. तुम्हाला कॉल अनलिमिटेड आहे, कितीही बोला. मग त्या बोलण्याचा जर आपण शैक्षणिक फायदा, बोलणं काय चाललंय, झाले काय जेवण, स्वयंपाक काय केलता, भाजी कशी झाली, बरोबर आमच्याकडे वरणच केलं, खेळ नको कारण सगळेजण काही ना काही करणार आहेत खाणार. म्हणून त्याच्यापेक्षा त्या लहान मुलांसोबत मुद्दाम बोला. भविष्यामध्ये तो मुलगा इतरांना बोलताना प्रश्न विचारायचा, तो त्याची अडचण सांगायची, आणि तो जेव्हा अडचण विचारेल तेव्हा तू शिकल. त्याला कोणत्याही सरांना सांगायची गरज नाही, त्या मॅडमना सांगायची गरज नाही की तू काहीतरी विचार, तो आपापच विचारायला सुरुवात करतो. आणि जेव्हा आपण विचारायला सुरुवात करतो ना तेव्हा आपले विचार सुरू होतात. तर मला विचारायचंय, मग काय विचारायचंय, चित्तपट प्रश्न पडला पाहिजे तुम्हाला, काय विचारायचं, मग मला काय विचारायचंय, म्हणजे हे विचार माझ्या मनात सुरू झाले. पण विचारायचंय याच्यामध्ये विचार लपले, अविचार नाही, अविचारानं काहीच नको लागलं, विचारच लपले पाहिजे. यस इंद्राणी तुझा हँडरेस दिसतोय, काय विचारायचं तुला? हो सर, बुद्धिमत्तेमधला प्रश्न आहे. ते प्रश्न होता की रोहिणीची शाळा सकाळी 7:20 सुरू होते आणि 2:10 संपते, तर एकूण किती घंटे शाळा चालते? रोहिणीची शाळा एकूण किती घंटे राहते? आता याच्यामध्ये काही अडचण आहे का सगळ्या? हे उदाहरण मला सहज तयार करता येईल. आता मी 2 फ्रेम तुम्हाला दिल्या आणि हे 2 दिल्यामुळे तुम्ही त्याच्या पट्टीतल्या पुढे करणार. आपण पट्टीनंतर शिकूया, आज थोडस जास्त वेळ नाही घेणार मी. आता आपल्या इंद्रायणीची अडचण आहे म्हणून तेवढ्या एका प्रश्नाची उकल मी या ठिकाणी तुमच्याकडून घेणार आहे. आर्यनचं तर हँडरेज आहेच आहे, आर्यन सांगू शकते, तन्वी असेल, आपली रोहिणी असेल, रोहिणीचा आदव असेल, कुणीही या प्रश्नाचं उत्तर अगदी सहज देईल. कारण तुझा प्रश्न जो आहे तो आहे घड्याळ म्हणजेच कालमापन या घटकावर आहे. आणि कालमापन आणि पैसे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं असते, कालमापन मध्ये आपल्याला एक प्रमाण माहित पाहिजे की 1 तास म्हणजे 60 मिनिटे आणि 1 मिनिट 60 सेकंद बरोबर 60 सेकंद. बस हे 2 प्रमाण तुम्ही जर लक्षात ठेवले तुमचं गणित अडत नाही. आता तुझ्या प्रश्नामध्ये आता सांग, एक पहिलं वाक्य सांग, थोडं जोरात सांग. यस मी महेशला संधी देणार आहे, आर्यन तुला पण संधी देणार. इंद्राणी वाक्य सांगितलं पुन्हा. रोहिणीची शाळा सकाळी 7:20 सुरू होते आणि तिची शाळा सकाळी 7:30 सुरू होते. जे जे आपल्याकडे कवितेमध्ये आले त्याचे अंक अजून लिहून घे. पुढचं वाक्य, 20 मिनिटाला 7:20 पुढे 2:10 संपते, तर एकूण किती घंटे शाळा राहते?
आता किती मजेशीर प्रश्न आहे या ठिकाणी. काय करू शकतो कोणी, 7:20 ला शाळा सुरू झाली, 2:10 ला संपली, मग आपण त्याच्यातून वजा केले तर 10:07 गेले, 5:10 सर. असं खूप जण करतात. म्हणून या दोन प्रमाणासोबत दोन शब्द आपल्याला घ्यावे लागतात. एक शब्द सांगशील आर्यन मला, दोन शब्द फार महत्त्वाचे, एम आणि पीएम. म्हणजेच मध्यान्होत्तर, मध्यान्हपूर्व आणि मध्यान्होत्तर हे दोन शब्द, अँटी मेरिडियन पास्ट मेरिडियन, हे दोन शब्द आपल्याला महत्वाचे आहेत. मध्यान्ह पूर्व म्हणजे दुपारी 12 वाजण्याच्या अगोदरची वेळ, मध्यान्होत्तर म्हणजे दुपारी 12 नंतरची वेळ. म्हणूनच आपल्याला या ठिकाणी 24 ताशी घड्याळचा वापर करावा लागतो, लक्षात घ्यावा लागतो. 24 ताशी घड्याळ, मग 24 ताशी घड्याळामध्ये इंद्रायणी मला सांग, दुपारचे 2 वाजले म्हणजे किती वाजले असतील बरं? 14:10 एक मिनिट, तिला लक्षात येऊ दे. आलं का तुझ्या लक्षात त्यानं सांगितलेलं इंद्रायणी? कारण 2 वाजले, 12 नंतर 1 म्हणजे 12 13 13 1 14, म्हणजे जेव्हा मी 24 ताशी घड्याळ पाहतो, मी रेल्वे स्टेशनला जातोय आणि जर मला नांदेडहून पुण्याला जायचंय तर त्या घड्याळीमध्ये 2:10 दाखवत नाही. तर तिथं ती घड्याळ तुम्ही एक काम करून पहा, तुम्ही डब्बीच्या काड्या घ्या, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, 7 × 7 = 14, 7 × 21 = 28 काड्या तुम्हाला लागतील डब्बीच्या. या 28 काड्या तुम्ही जर घेतल्या आणि 2 टिकल्या ठेवून दिल्या मध्ये 2 डब्याच्या नंतर इकडं, इतका छान तुम्ही खेळ खेळू शकता, जबरदस्त. मी तुम्हाला खेळ पण सांगितलं कसा खेळायचा. तर इथं 2 म्हणजे 7 ते शाळेत गेले आणि 2 शाळा सुटली, 2 शाळा सुटली, याचा अर्थ या दोन्ही मध्ये फरक किती आहे तो मला काढायचा. 7 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत असं करणार नाही आपण, 7 × 8 × 9 × 10 × 11 × 12 × 1 × 2 असं नाही करत बसणार. मला रीत करता आली पाहिजे. रीत मांडण्यासाठी महेश मला सांगा, तू सुरुवातीला काय करशील? 7:20 आणि 2:10 सर मी सांगू? हा एक मिनिट, महेश हँडल होता, महेशला पण संधी देतो. बिलकुल, तुम्ही करणार आहात, सगळ्यांना देते तुम्हाला. ती लहान वर्गाची विद्यार्थिनी, तिला तो प्रश्न सांगू नाही, थांबी उत्तर पाहिजे. हा अरे सांग, पहिलं सांग काय करूया. सर ते 2:10 पीएम आहेत ना, त्याच्यामध्ये 12 मिसळायची, म्हणजे 2:10 हे मध्यान्होत्तर आहे. मध्यान्होत्तर आहे म्हणलं की पहिल्या अंकात 12 मिसळून टाकायचं, सगळ्यात साधा सोपं, कारण 12 नंतर येणारी किंमत आहे. 12 × 2 आपल्याकडे संख्या तयार झाली 14:10 आणि दुसरी आता मध्यान्होत्तर काय करायचं आपल्याला, 7:20 वजा करायची. 7:20 जी सुरुवातीची होती ती आपल्याला वजा करायची. आता वजा करताना बघा सर, सर ते 14 काढायचा, 14 ला फक्त एक क्रिया तू सांगशील, त्याच्यानंतर मी साताऱ्याला जाणार आहे. 14 एक काढायचा आणि 10 × 7 = 60 मिळवायची. हा बस, हा आता एक मिनिट, हा फक्त आर्यन कडून काय लक्षात आला त्याचं, मला इथं 0 तर 0 जातोय लक्षात आलं, पण 1 × 2 जात नाहीये, मग नाही जमणार मला, म्हणजे मला 10 × 20 कमी करायचे, मग मला शेजारची मदत घ्यावी लागेल असं आर्यनचं म्हणणं, आणि मी ती मदत घ्यायला गेलो. आपल्या वजाबाकीमध्ये नेहमीच्या करतो आणि या वजाबाकीमध्ये फरक आहे. इथं 4 मधून
आणि शेजर हे गणितामध्ये शेजारी फार चांगले आहे, कोणालाही मागायचे देतात, त्याच्याकडे नसेल तर दुसऱ्या चालून देत. इथं चार हा एक त्याला देतो म्हणजे याच्याकडे राहिले तीन, याला दिला एक. सर तस होत नाही, त्यांना एक सर त्याला साथ द्यावं लागतात. सर कारण का 14 हे सर त्या 10 मध्ये 7 आणि 7 मिनिट मिसळावे लागतात सर. सर कारण का 14 हे तास आहेत, एक तास वजा केल्यानंतर ते मिनिटात होतात, मिनिटात गेले की एक तास 60 मिनिट म्हणजे 60 मिनिटात. चौदा तासातून मी एक तास याला द्यायलोय, एक तास इथं लक्ष ठेवायचं, एक तास द्यायलो मी शेजाऱ्याला काय द्यायलोय, एक द्यायला झालोय मी सुटे करून त्याला 60 मिनिट द्यायलो. कारण याच्यामध्ये एक बसणार नाही, जसं एककाच्या घरात एक बसत, दशकाच्या घरात दशकची संख्या असते, एककामध्ये सुटे पाहिजे. तस आता आपल्याकडे एक दिला म्हणजे 60 मिनिट झाले, म्हणजे ही सगळी मिळून आपल्याकडे नवीन संख्या तयार होते जी होते 13:70. आता त्याच्यातून मला वजा, आता वजा बाकी करायला काही अडचण आहे का मला? नाही सर. म्हणून इथं जास्त खडापण न करता याचीच पुढची पायरी तुम्ही इथं जरी केली तरी चालते. बाबा याला एक हात सांगितलं सुरुवातीला कळेपर्यंत, नंतर गरज नाही. पण एकदा माहिती असं का आलं, सर 70 काढून घेतले, म्हणजे 14:13 का केले, 14:12 का नाही केले? कारण मी 2000 देऊ शकत नाही, एकच द्यावा लागतो. एक तास दिला म्हणून माझ्याकडे हे 60 मिनिट झाले, कारण मिनिट असंच बरे आणि हे तासाच, तासामध्ये तासच पाहिजेत, मिनिटामध्ये मिनिटच पाहिजे. म्हणून इथं मिनिट आवश्यक आहे. इथं 60 आणि अगोदरचे आपले 10 फक्त पहिल्याच संख्येत मिसळायचं, नाही तर 60 × 20 मध्ये मिसळले लागली वाट, मग काय होईल? 13 × 70 मिनिट वजा 7 × 80 मिनिट पुन्हा घ्या उष्णा. गणित कधीच पूर्ण होणार नाही, अवघड होऊन बस. मग आता जमेल आपल्याला 0, 7 × 2 गेले 5, 13 × 7 गेले, तर 13 पासून 7 कमी करा किंवा 7 पासून 13 पर्यंत जा. 7 पासून 13 घरं, ज्याचं लहान मुलाची पद सांगते, 7 च्या पुढे 13 जायचं, 13 पर्यंत जायचंय, म्हणजे मला 6 घरं चालत जावं लागेल. 6 तास 50 मिनिटे ही शाळा चालते. इंद्रायणी मला लक्षात, मला सांगा तुला ही क्रिया लक्षात आली काय? हो सर. मग आता एक काम करशील, त्या ठिकाणी जशी रोहिणीच्या शाळेचं उदाहरण होत, असे 3-4 उदाहरण वेगवेगळ्या मुलांच्या नावानं तयार कर, ते तू सोड. आणि ती सोडवताना याच पद्धतीने घे की वरची संख्या लहान आणि खालची संख्या मोठी, म्हणजे आपल्याला शेजाऱ्याकडून पुसणं घेता आलं पाहिजे, एवढं करा. ओके, आता फक्त एक खेळ सांगतो आणि मी माझं थांबवतो कार्यक्रमाला. काय करायचं तुम्हाला, हे जे डब्बीच्या काड्या आहेत, डब्बीच्या तुम्हाला 7-7 काड्यांचे घर करायचे, म्हणजे 8 मांडायचे, बाकी काहीच नाही. तुम्ही सगळ्यांनी रेल्वे स्टेशन वरची घड्याळ पाहिली आहे, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 8 8 8 8 एवढंच दिसत. आणि तुम्हाला इथं एक 2 टिकल्या ठेवा, किंवा गोल कोणत्याही वस्तू, गोट्या असतील तर गोट्या ठेवा, कॅरमच्या गोट्या असतील कॅरमच्या गोट्या ठेवा, काहीच नसलं तर दगड ठेवा, 2 छोटे सारख्या आकाराचे, आणि काम करायचे. काय करायचे, अगोदर असं मांडून घ्यायचं आणि आपला मोबाईल सुरू ठेवायचा. तुम्ही बोलणार नाही, काहीच नाही, फक्त एक झालं की एक, एक झालं की एक, अशा तुम्हाला 7-8 फोटो काढायच्या. त्या फोटोच
तर तुम्हाला कोलाज बनवायचं. काय करणार आहे समजा, मला आता या घड्याळीमध्ये जर इथं कोणताही अंक तयार करायचा, कसा अंक तयार करणार? त्याच्यात काळीपट्टी तर जवळ नाही, कॅटेगरी येत असतात. तर इथं मला एक अंक तयार करायचा आहे की एक वाजून दोन वाजून किंवा बारा वाजून कोणती एखादी वेळ घ्यायची. तर मला या ठिकाणी आता सुरुवातीला प्रथम आपल्याला शून्य पाहिजे, कारण दोन दाखवायचे आपल्याला ब्याऐंशी तर कधी वाजत नसतात, म्हणजे या डब्यामध्ये काही येणार नाही. जर मला बारा वाजवायचे असतील तर मी काय करणार, ही काळी उचलणार, ही एक काळी उचलणार, ही पण काळी उचलणार, ही पण काळी उचलणार आणि ही पण काळी उचलणार. माझ्याकडे दोनच काळ्या आहेत, झालं माझ्याकडे एक. आता मला बारा दाखवायचे तर मला ही काळी उचलावी लागेल, ही काळी उचलली, ही काळी उचलली, झाले माझ्याकडे दोन. माझ्याकडे आता इथं बारा वाजलेले आहे, माझे बारा वाजलेले आहेत घड्याळीमध्ये, बाराचा अंक तयार झालेला आहे. बारा वाजून किती मिनिट, समजा पस्तीस मिनिट दाखवायचे, तर मी ही काळी काढून टाकली, ही काळी काढून टाकली, झाले तीन. मला पस्तीस दाखवायचे तर मला कोणता चालू ठेवावं लागेल आणि कोणता बंद, एवढंच फक्त काळ्या उचलायच्या मला, बाकी काहीच करायचं, आकार बदलून द्यायचा नाही, सगळीकडे काटकोन झाले पाहिजे. पहा घड्याळीमध्ये बारा वाजून पस्तीस मिनिटे झाली. असे वेगवेगळे वेगवेगळ्या वेळा तुम्हाला तयार करायचे. किती वाजू शकतात घड्याळीमध्ये? सकाळी आपल्या शाळेची वेळ, आपल्या क्लासची वेळ दाखवायची तुम्हाला सात तीस ते नऊची, सात तीस तयार करून दाखवा. नऊ साठी काहीच नाही, तीस साठी फक्त मधली काळी काढून टाका, झाला शून्य. जर समजा तुम्हाला चार दाखवायचं आहे तर चार दाखवण्यासाठी तुम्हाला ही काळी काम करणार नाही, ही काळी घ्यावी लागेल, ही काळी घ्यावी लागेल, ही काळी घ्यावी लागेल, ही काळी घ्यावी, म्हणजे तुम्हाला एक दोन तीन काळ्या काढून टाकायचं. वरची काळी बंद नको, नाही तर ते वेगळा अंक तयार दिसतो. जर तुम्हाला सात दाखवायची असतील तर ही काळी नकोय, ही काळी नकोय, वरची काळी आणि दोन उभ्या काळ्या, झाले सात. म्हणजे तुम्हाला जर एकदा आठ, फक्त तुम्ही सातच काळ्या जर घेतला आणि एक व्हिडिओ एक छोटा तयार केला, आठच काढ्या घ्या, सात काढ्या घ्या आणि प्रत्येक अंक तयार करा, एक दोन तीन चार ते शून्य पर्यंत, तुम्हाला सगळं करता येईल. तेवढ्या अठ्ठावीस काढ्या घेऊन तुम्ही फक्त सात काढ्या घ्या आणि एक अंक झाला की त्याचा फोटो काढा, दुसरा अंक झाला फोटो काढा. आता फक्त मी एक झालं इथं आपल्याकडे, दोन झालं, तीन झालं, पाच झालं, मी फक्त आता सांगतोय तो अंक मला आरोही सांगेल. आरोही किती झाले आता? गार्गी, गार्गी नाही वाटत बाजू नाही का, ठीक आहे, ओके. हा नाही, लहान मुलाला विचारतो मी, थोडस लहान मुलगा मुद्दा विचार. सर यस, गार्गी आलेली, यस गार्गी, तर किती बरं, हा किती अंक दिसतोय? याची ओळख आहे का तुला? सहज किती? येस सिक्स. आता मला सेवन करायचे, जेवण नाही हा, सेवन. मी ही काळी काढून टाकणार, ही दुसरी काळी काढून टाकणार, ही तिसरी काळी काढून टाकणार आणि इथं मी चौथी काळी जोडणार, खालची सोडून, झाले माझ्याकडे सेवन. मला एट तयार करायचे, तिथं ऑलरेडी होते, एक दोन तीन चार, सगळ्या काळ्या जोडली, झाले माझ्याकडे. मी याला काढून टाकलं, काय झालं तयार? नाही. मला सांगा मग तुमच्या लहान बहीण भावाला वन टू थ्री फोर वहीवर गिरून 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 काढणं सोपं की अशा आकारातून त्याला शिकवलेलं तुम्हाला सोपं आहे? कुठं जास्त शिकतील ते? इथं शिकतील की वहीवर नुसतं लिहा 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 गिरवा 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 याच्यात शिकतील का इथं जास्त शिकतील? इथं, कारण त्यांना कृती करायला मिळाली, म्हणतील ते एखाद्या वेळेस, याला सिक्स म्हणतील, इथं हे काढले याला एखादं टू म्हणतील, हरकत नाही. असं द्यायचं त्याला बोला सर हे फाईव्ह, आपण गुपचूप तू इकडं तिकडे जरा बघायला लावायचं, ही काळी उचलायची, ही काळी उचलायची, हिला इकडे ठेवायचं, हिला इकडे ठेवायचं, सांग बरं आता किती झालं? आप
ही तो इकड़ होती, इकड़ इकड़ गेली, इकड़ इकड़ गेली, बाजू बदलले, मग आता काय बदल झाले, आणि आता आणखी काहीतरी वेगळं झालं. इथं काड्या बदलेल, तुमची पेन वाचेल, तुमची वहीवरचे वहीचे कागद वाचतील, आणि मुलगा तर कृतीतून शिकेल. अशा पद्धतीनं आपण कृतीतून मुलांना आनंददायक शिकवण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा. शिक्षकांनी गुंत घेतलेलं नाही. आम्ही तुम्हाला एक आयडिया दिली, तुमच्या आयडिया आमच्यापेक्षा अनेक पटीने चालतो, अनेक पटीने बघ. एवढंच नाही, दीपक तर माझ्यापेक्षा तर काहीच्या काही वेगळं करून दाखवतो. आय सोबत दीपक, आता सोबत यस दीपक सांगशील तू. दीपक काय केलंय बरं, झालं का? अच्छा तसं दाखवलं. ओके ओके ओके, ठीक ठीक आहे. नाही तर डबीच्या काड्याचं करशील का असं समाधानासाठी? हो सर. ठीक आहे ठीक आहे, त्याला जास्त पिंजऱ्यामध्ये नका ठेवू, मोकळं राहू द्या त्याला. कारण मला थोडस त्या गोष्टी पडत नाही. मला प्राणी आपले जे छोटे छोटे पक्षी वगैरे जे असतात त्यांना बंद बंदीवनामध्ये त्याला नको वाटतं मला. म्हणजे कुठलंही असो मग ते ससा असो किंवा कुठलंही, आपण त्याला पिंजऱ्यामध्ये कोंडलं याचा अर्थ त्याला आपण पारतंत्र्यामध्ये टाकतो. ठीक आहे, तुझ्या शेतामध्ये सापडली असती तू आणला दाखवला चांगली गोष्ट आहे, हरकत नाही. पण नंतर मात्र त्यांना थोडस जमल्यास आई बाबाच्या परवानगीने त्यांना त्याच्या आईकडे जिथं होते तिथं सोडण्याचा प्रयत्न करावा. कारण समजा तुला हा तिला तुला समजा तुला दीपकला समजा तुझ्या गावाला आलो मी, माझी तुला ओळख नाही काहीच नाही, आणि मी तुला गुपचूप घेऊन इथं अर्धापूरला आलो आणि या खोलीमध्ये मी तुला बांधून टाकलो, खायला देतोय पण तुला बांधून टाकलो, तर आई वडिलांची अवस्था काय होईल? मग तीच अवस्था त्या मुक्या जनावराला सुद्धा होते. म्हणून आपण शक्यतो पक्षी त्यांना राहण्याची व्यवस्था करा, तुम्ही मोकळं राहतील अशी व्यवस्था करा, काही हरकत नाही, ते खूप महत्वाचं. पण त्यांना बंदीच नका. पक्ष्यांसाठी पोपटांसाठी, ते पोपट आपल्याला बोलतो आपल्याला माहित आहे, दिसतं आपल्याला, ऐकू येतं, तुम्ही टुमिटू त्याला बोल म्हणून आपण त्याला सांगतो, पण तो फार त्रासामध्ये बोलतो. कारण नंतर त्याला तुम्ही सोडलं तरी त्याला उडता पण येत नाही, फार नंतर अवस्था त्याची बेकार होते, कारण तो एकाच ठिकाणी बसून बसून त्याची अवस्था बेकार. तर आपण म्हणजे आता प्रत्येकाचं मत वेगळं असतं, कुणी नाही सर आम्हाला पक्षी खूप पाळावे वाटतात नंतर आम्ही त्यांना सोडतो, चालेल. मी म्हणजे तुम्हाला कंपल्सरी मी करत नाही, माझे मत थोडेसे त्या बाबतीमध्ये थोडेसे भिन्न आहे. मी कधी कुत्र असेल काय असेल मी त्यांना कधी बांधत नाही, मोकळे त्यांना खेळायच. जसं तुम्ही लहान मुलं मोकळं खेळता तसं त्या प्राण्यांना पक्ष्यांना मोकळं. हा तुम्ही त्याच्यासाठी घरट्यासाठी काही करू शकता का, त्यांना पाणी पिण्यासाठी काही करू शकतो का आपण, ते जरूर करा. त्यांच्यासाठी व्यवस्था जरूर करा, काही करता येत. पण आपल्या घरात, कारण आपल्या घरात वातावरण ते राहू शकत नाही, जगू शकत नाही. कारण आणि नंतर चुकून आपण तो पिंजरा उघडला आणि त्याचं पळायला गेलं तर कुठलं तरी कुत्र त्याला ताबडतोबच त्याच्यावर हल्ला करणार, कारण त्याला लपायला जागाच नाही. नंतर शेतामध्ये त्यांना बिळामध्ये लपून राहत, तुम्ही जर पाहिलं नसेल तर मी तुम्हाला सशाचं बीळ नंतर दाखवेल. ससा जेव्हा ती मादी जेव्हा ती पिल्ले देते, किती तिची व्यवस्था म्हणजे तिची व्यवस्था किती आहे ते तुम्हाला कळेल. जमिनीमध्ये किती मोठा खड्डा करते ती आणि पूर्ण ती झाकून टाकते, कुणालाच ओळखत नाही की तिथे पिल्ले असतील म्हणून. आणि ती जेव्हा येते इकडे तिकडे सगळीकडे पाहते, समोर बघते आणि पायाने ती उकरते आणि पुन्हा ते त्या बिळात घुसते आणि पुन्हा माती झाकून टाकते. किती कमाल आहे बघा. म्हणजे लेखनाच्या सुरक्षिततेसाठी जसं राजे राजवाडे त्या ठिकाणी आपल्या किल्ल्यामध्ये बंद करून सगळे किल्लेदार उभे राहायचे, सगळं सैन्य उभं करायचं, सुरक्षा जशी होती तसं ती छोटीशी सशीन आपल्या पिल्ल्यासाठी करत. फार फार तुम्ही कधी पाहिलं नसेल तर तो व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेल, मी आज पाहिलं तुम्हाला नक्की मी ते पाठवेल, तर तुम्ही पहा. मग लक्षात येते की छोट कोणतंही तो पक्षी असो काही असो आपल्या पिल्ल्यांसाठी किती मरमर करतो. ते वाचले पाहिजे, ते जगले पाहिजे, म्हणून आपण ते छोटे पिल्ले त्याच्या आईपासून तोडून आणू नका. तेवढं एक करा, म्हणजे आवडलं करा, नसेल तसं तुम्हाला पाळायचं असेल तर माझं बंधन नाही तुटलं, पण थोडस आपण काळजी घ्यावी असं मला वाटतं. ठीक आहे, मला वाटतं बंडे सर आहेत आपल्या सोबत. बंडे सर किंवा मग उद्याची तसे का उद्या सर आहे कुद्रे सर आहेत विवेक पप्पा आहेत.
शुभम हो सर आहेत आहेत सर आहेत हा तुमचा आवाज का कमी येतो नमस्कार सर सर नमस्कार बोला काल कडून मुद्दा मी नंतर शेवट जेव्हा केला व्हिडिओ होता म्हणजे आपल्या कार्यक्रमाचा मीटिंग एंड करू लागलो त्यावेळेस मुद्दामच मी व्हिडिओ चालू ठेवला नाही कारण तिथे मांडवांमध्ये थोडं गर्दीमध्ये होतो गर्दी म्हणजे सगळे सुरक्षिततेच्या नियमामध्ये आहोत सर्वजण कम्प्लिटली मास्क आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त सुरक्षिततेचा वापर आणि लग्न सुद्धा मंगल कार्यामध्ये ठेवलेलं आहे फक्त 50 ते 60 माणसांच्या याच्यामध्ये अगदी फक्त 2-3 कुटुंबामध्ये 4 कुटुंबामध्ये हा छोटासा सोहळा आयोजित केलेला आहे आणि तो कार्यक्रम आता 9:30 वाजता आहे आणि तिकडे जायचं आणि ती कालची मांडवाची घरची तयारी होती त्यामुळे मी नंतर व्हिडिओ चालू करू शकलो नाही आणि फक्त जास्त काही न बोलता मी तो व्हिडिओ कालचा एंड केला होता आणि त्या कार्यक्रमानंतर थोडं व्हिडिओ डाउनलोड करायला वेळ लागला तर आपलं सहकार्य असंच खूप महत्वाचं आहे तुम्ही प्रतिक्रिया खूप मोठी दिलीत मला त्या प्रतिक्रिया हे तुमच्या सर्वांची साथ आहे सहज शिक्षणची साथ आहे डायटची साथ आहे म्हणून ही ऊर्जा आहे आणि सगळे आता पाहुणे वगैरे सगळ्यांना समजून गेलेला आहे त्याच्यामुळे ते सुद्धा ओळखतात अरे बाबा नाही त्यांना एवढं डिस्टर्ब नकोय नाहीतर सुरुवातीला नाराज व्हायचे याला जरा वेळ भेटत नाही असं म्हणायचे सुद्धा हेला शाळेत झाले वगैरे अशा काही भाषेमध्ये सुद्धा पण जेव्हा त्यांच्या गोष्टी लक्षात आल्या की तेव्हा ते अरे नाहीकडे या वेळेमध्ये त्यांना पण डिस्टर्ब करायचं नाही अगदी 7:35 आता मामा आमच्या कॉल आला होता लवकर येण्यासाठी त्यांना फक्त मेसेज टाकला सुरू केल्याबरोबर त्यांचा कॉल आला होता पण त्यांनी ओळखलं की अरे आता त्याची तासिका असते आणि मंगल कार्यामध्ये जायची गडबड आहे तर मला वाटतं आजची तासिका मी या ठिकाणी थांबवतोय सर्व विद्यार्थ्यांना आता जे दिलेल्या कृती आहेत यांचा तुम्ही कृती करण्याचा प्रयत्न करा आणि आनंदी राहा आनंद स्वतः शोधा आनंद मिळेल उन्हात जाऊ नका उन्हात खेळू नका जिथून जे जे मिळेल ते घ्या मी म्हणत नाही की मी तुम्हाला दिले म्हणजे मीच लय शान आहे मीच फक्त चांगलं देऊ शकतो चुकूनही नाही मी फक्त तुम्हाला दिवसभर तुम्हाला काहीतरी मजा करता यावी तुम्हाला फ्रेश राहावं आणि सकाळची वेळ आहे तुम्हाला फ्रेश राहतो आपण त्यासाठी मी तुम्हाला एकदम उपक्रम मीच म्हणजे सर्व नाही कधीच नाही तुम्हाला सर सांगते काही इंग्लिशचं त्यातून तुम्हाला काय काय घेता येईल काय करता कधी डाळे सर बोलतील कधी आपल्यासोबत आता पुढे बंडे सर सुद्धा आपल्याला त्यांनी सांगितलंय काल रुपाली मॅडमचा सुद्धा कॉल आला मला मेसेजही पाठवली त्यांनी सर म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला काही आवश्यकता असेल तेव्हा मला पण सांगा आज तर सचिन पवार सर तुमच्यासोबत जोडणार होते सचिन पवार सरांच्या तासिकेला 1.5 तास पूर्ण पाहिजे म्हणून सरांना 1.5 तासाची पूर्ण तासिकेसाठी रविवारी आमंत्रित केलेला आहे तुम्हाला किल्ले खंदक वगैरे अगदी त्या किल्ल्यावर घेऊन जाणे आणि किल्ल्याच्या आत राजाच्या राजवाड्यात घेऊन जाण्याची भूमिका सर तुम्हाला करतील कारण सरांचं आतापर्यंत 2 ते 3 कादंबऱ्या वाचन झालेलं आहे युट्यूबला ATM नावाचं त्यांचं चॅनल आहे तर त्याच्यावर योगेश आपलं हे राज छत्रपती आणि योगी 2-3 कादंबऱ्या सरांचं त्याच्यावर दररोजचं वाचन असतं किमान 10 ते 15 मिनिट पुस्तकाचं वाचन सरांचं असतं आणि 1-3 ते 4 दिवसामध्ये त्यांची ती कादंबरी संपणार आहे दुसरी कादंबरी संपते तिसरी कादंबरी सरांना विचारलं मी सर आता काय विचार आहे त्यांनी मला 2 पाठवल्यात सर या 2चा विचार आहे मी त्यांना सांगितलं सर या 2 पैकी ही त्यांनी सांगितली हिचा अगोदर विचार करा ती मुलांसाठी कादंबरी बघतो त्यांची हा व्हेरी गुड छावा झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता दुसरी सुद्धा संपत आलेली आहे जी स्वामी विवेकानंदांवरची आहे तर कधी श्रीमान योगी फक्त तुम्हाला पाहायचं काहीच नाही मोबाईल फक्त चालू ठेवायचा आहे आणि आपण छानपैकी ते ऐकायचे 10 मिनिटांची दररोजची त्यांच्या जरूर आपल्याला कारण पुस्तक वाचायला बऱ्याच जणांना वेळ मिळत नाही पण त्या उच्चारामध्ये छावा कादंबरी जेव्हा आपण ऐकतो अंगावर काटीव बेटा काटोबट इतकी अगदी शहरे त्या ठिकाणी निर्माण होत असं वाचन सरांचं खूप छान पद्धतीने आणि तुम्हाला सांगतोय तुम्ही विचारा त्यांना एखाद्या वेळेस की सर तुम्ही इतकं वाचता म्हणजे एवढं वाचन करता 3 ते 4 पेजेसच मग मध्ये थोडा एक वेगळा आवाज का येत नाही म्हणजे कुठेतरी वाजलं कुठेतरी काहीतरी कुणीतरी आवाज दिला असं का होत नाही तुमच्या माहितीसाठी सांग कारण सरांची माझी मागच्या 4 महिन्यापूर्वीच वसमतला भेट झाली होती ते परभणीला आले होते त्यांचे सासरवडी इकडचेच आहे तर त्यांनी मग मी इतकांनी कॉल केला आणि आम्ही वसमतला त्या ठिकाणी आमची एकत्र भेट झाली खूप महत्वाचा तो अनुभव होता आमचा एकमेकांची भेट तर कारमध्ये बसतात सगळे त्या ठिकाणी बंद करतात
आणि कार मध्ये बसून रेकॉर्डिंग. विचार कर, आपल्याला आपलं पुस्तक घरात बसून वाचायला वेळ मिळत नाही, वेळ खूप आहे पण वाचा वाटत नाही, पण इतरांनी ऐकावं म्हणून कार मध्ये बसून रेकॉर्डिंग करतात, तुला डिस्टर्ब होऊ नये म्हणून, आणि ते इतरांनी ऐकावं. काय म्हणजे किती अवली आहेत काही काही जण, काय काय करू शकतोय. आता आपल्यासोबत कुत्रे सर, तुम्हाला उद्या काय शिकवायचं, आज दिवसभरामध्ये पीपीटी रोजच्या रोज, आणि किती आकर्षक पीपीटी बनवतात, किती मोठं साहित्य त्या ठिकाणी तुमच्याकडे. आता ती पीपीटी म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे तेवढा मोठा पुरावा तुमच्या समोर, तुम्ही कधीही तो पाहू शकता. किती छान पैकी साहित्य निर्माण करण्यासाठी प्रत्येक जण आपला वेळ देतो, तर या वेळेची किंमत फक्त तुम्ही आणि तुम्हीच करू शकता. जे जॉईन नसतात ते नाही करू शकत, पण जेव्हा भविष्यात कधीतरी अरे यार माझ्या घेऊन अर पोर बोलायले अर मला तो मला मिळालं असत, तर पण सगळी वेळ निघून गेलेली असते. म्हणून आता तुम्हाला संधी आलेली आहे, त्या संधीचं कितपत फायदा करून घेता येते एवढा फायदा फक्त करून घ्या. नुकसानीच आम्ही काहीच सांगणार नाही, तुम्हाला कुठेही खर्चामध्ये आम्ही घेऊन जाणार आहे, त्याच याच्यामध्ये आपण करणार आहोत. आज विद्यार्थी नवीन सुद्धा आहेत आपल्यासोबत, प्रतीक्षा आहे आपल्यासोबत एक नवीन विद्यार्थी. प्रतीक्षा कितीला भेटला तू, कोणती शाळा तुझी प्रतीक्षा, आवाज येतोय माझा. आणि शिवराज, शिवराज मोरे, शिवराज मोरे आपण पण आपल्यासोबत होता, त्यांना सुद्धा माहिती पाठवलेली. शिवराज मोरे तुझा परिचय दे बेटा एकदा, तर इतरांना माहिती नाही तुझी बऱ्याच विद्यार्थ्यांना. व्हिडिओ चालू करशील किंवा नाही जरी चालू झाला तुला तर फक्त बोललं तरी चालेल, तुझ्या शाळेचं नाव वगैरे सांगशील सगळ्यांना. शिवराज राजू. मला थोडा आवाज येतोय. आवाज थोडा कमी आहे बेटा, जमला तर मोबाईल पासून जास्त दूर आहेस का तू. आवाज ठीक आहे, ठीक आहे, रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो, काय हरकत नाही. तू सुद्धा आपल्यासोबत खूप छान पद्धतीने बोलेल. आरोही तुझा व्हिडिओ चालू कर बेटा. येस, हा तुझं नाव सांग बेटा पूर्ण एकदा. माईक चालू करशील, माईक माईक बंद आहे. आरोही बालाजी बंडे. ओके, आता कितीला बेटा तू पहिलीला. बघा म्हणजे पहिलीचा विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी गार्गी असेल, आरोही असेल, सर्ष असेल, हे अगदी लहान वर्गातले दुसरे पहिली दुसरीचे विद्यार्थी आपल्या सोबत तुमच्या सोबत बसत आहेत. म्हणून तुम्हाला एखादं वाटू शकते काही मुलांना काय हो मी तर पाचवीला आहे आणि सातवीला आहे सर लहान लेकरायचं सांगायला हे का सांगतोय, तुमच्या लक्षात आलं असेल या मागचं कारण काय असू शकतं. कारण हे भविष्यामधले खूप तुमची मित्र भारी मित्र बनणार आहे, एकदम जबरदस्त तुमचे सोबती बनणार आहे. आणि हे इतरांनाही सांगतील, तुम्ही त्यांना सांगा, त्यांच्या मनातली भीती सगळी दूर करायची आणि तुम्ही आमची भूमिका पार पाडणार. आम्ही असो अथवा नसो, तुम्ही तुमच्या बहीण भावांना, नातलगांना, छोट्या मुलांना, गल्लीतले असतील, ओळखीचे असतील, जिथं भेटले अरे खेळायले का, हा चला काय खेळायले, नुसतं माती खेळायले, चला आता मी तुम्हाला मातीत एकदम खेळ सांगतो बघा बरं करून, त्याला द्या एका काठीनंच फक्त मातीमध्ये वेगवेगळे धूळपाटीचा वापर करून पहा किती मस्त करतील आणि तुमचं किती छान ऐकतील. शाळा चार खोलीत कधीच नसते, कधीच नाही, फक्त बंद खोलीमध्ये शिकवता येते, नाही बंद खोलीच्या बाहेरच जास्त शिकता येते, जीवन जगण्यास शिकता येते. म्हणून तिथं तर आपल्याला अनेक गुरुजनांच्या मदतीने आपल्याला माहिती मिळतेच मिळते, पण त्याच्या बाहेर सुद्धा आपल्याला खूप मिळते, त्याचा जरूर सगळ्यांनी आनंद घ्यावा. आणि या ठिकाणी आजची तासिक आपण थांबूयात, जर वातावरण चांगलं राहिलं बहुतेक तर वातावरण बहुतेक चांगलं राहील, वातावरण बदल झालेलं आहे, तर सायंकाळी आपण पुन्हा एकदा आजच्या तासिकेमध्ये आपण भेटणार आहोत. कारण दुपारी 2 वाजता अधिकाऱ्यांची 3 दिवसाचा तासिक आहे, त्याचं सुद्धा माझ्याकडेच आहे कार्यक्रम. त्याच्यानंतर सायंकाळचे आपले 1/2 तास आपण भेटूयात. त्यापूर्वी दिवसभरामध्ये आता जे काही करता आलेलं आहे, जे काही छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटी सांगितल्या त्या इतर कामं करत करत, इतर गुरुजनांनी तुम्हाला दिलेला अभ्यास तो पूर्ण करत करत ह्या कृती करा. सो बेस्ट ऑफ लक एंड हॅव अ नाइस डे टू ऑल ऑफ यू. सर.
काल तुम्ही त्या मधली सुट्टी लोकसत्ता जॉईन झालेला का? बहुते मला वाटते रजिस्ट्रेशन त्याचं बंद झालं होतं काल, आणि त्याची एक तासिका तुला घ्यायची, कारण कालच नाही आज आहे ना, नाही आज नाही काल झालं वाटतं एक दिवस. काल आहे ना हे आकाशातल्या ग्रह ताऱ्यांविषयी, आणि आज शेवटच्या दिवशी त्या बाय सगळ्या मोठ्या स्त्रियांसाठी म्हणजे स्वयंपाक करायचा त्याच्या आधी चित्रकला, आणि आज आज चित्रकला आहे. ओके, फक्त एवढंच करशील, त्याचे काही स्क्रीनशॉट असतील ते जमा करशील म्हणजे घेशील, आणि प्रत्येक दिवसाचं नेमकं काय आता आज कालचं आज आठवत नाही एखाद्या वेळेस आजचा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर, त्याच्यामुळे कालचं तू काय काय पाहिलं त्याचे छोटे छोटे पॉईंट तू लागलीस लिहून घेशील कि मी आज काल काय झालं होतं हा हे म्हणजे तुला त्याच्यावर पुन्हा बोलता येईल. अख्खी एक तासिका ही तुझीच असेल. ओके हो सर. ओके आणि तुम्हाला मी सुद्धा इथं बाकी सगळ्या विद्यार्थ्यांना आपण ऑनलाईन मध्ये नेहरू तारांगणामध्ये आपण जाणार. नेहरू तारांगण जे आहे मी स्वतः पाहिलं, गेलो होतो आम्ही सर्व सहकुटुंब, आमचे सर होते त्यावेळेस आम्ही गेलो होतो. तुमच्यापैकी पण काही जर प्रत्यक्ष गेला असाल आणि जर गेला नसाल तर जेव्हा कधी हे वातावरण अगदी छान होईल, सगळीकडे सुरक्षिततेचं वातावरण निर्माण होईल, त्यावेळेस जरूर मुंबईला कधी दौरा गेलाच तुमचा गेलात तुम्ही तर जरूर नेहरू तारांगणाला भेट द्या. तिथं जेव्हा आपण बसतो आपल्याला खुर्ची असते बसायला, पण जेव्हा प्रत्यक्ष तो कार्यक्रम सुरू होतो त्यावेळेस मात्र आपले हे एकदम मनामध्ये खूप मोठी भीती सुरू होते, कारण आपल्याला असं वाटते मीच घर घर फिरेल. जसं आपण पाहतो आपल्याला सगळे तारे वगैरे फिरायला दिसतात इकडं, तसं आपल्या सभोवती सगळीकडंच ते फिरायलेलं दिसतं. सुरुवातीचे 5 मिनिट आपण आपल्याला सांगू शकत नाही, आपल्याला वाटते जसं आकाश पाण्यातून वरून खाली येताना आपण पडतो की काय असं तसं वाटते, तसं तिथं प्रत्यक्ष गेल्यावर वाटत फार मजेदार अनुभव होतात, खूपच मजेदार. सूर्याचा इतिहास, सूर्याचे म्हणजे निर्मिती पासून ते ग्रह ताऱ्यांची सगळी माहिती जी पाहिली तो अनुभव आणि तो दिवस विसरू शकत नाही, खूप मस्त अनुभव असतो. तोही आपण ऑनलाईन मध्ये एका दिवशी पाहूयात नेमकं काय काय आहे ते, पण जरूर जेव्हा वातावरण हे निर्माण चांगलं होईल त्यावेळेस कधी संधी मिळाली तर मुद्दाम नेहरू तारांगण एलिफंटा केव्ह जे आहेत मुंबईच्या ते जरूर पाहायला. ठीक आहे.